राज्य सरकारकडे या भयावह परिस्थितीमध्ये गोरगरिबांना अन्न मिळावं अशा पद्धतीचे मागणी मी आदरणीय पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब यांच्याकडे सातत्याने करत आलो होतो। राज्याच्या मंत्रिमंडळाने काल निर्णय घेतला त्यामुळे एपीएल कार्ड धारकांना सवलतीच्या दराने गहू आणि तांदूळ उत्तम प्रतिदिता त्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे। जे धान्य 24 ते 25 रुपये प्रति किलोने मिळणार होतं ते आता 9 ते 12 रुपये किलोने त्या ठिकाणी सवलतीच्या दराने 3 महिन्यासाठी मिळणार आहे। 400 कोटी रुपयाचा भार सहन करत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। जिल्ह्यातल्या यंत्रणेला सुद्धा या निमित्ताने माझी सूचना आहे आणि विशेष करून रेशन दुकानदारांना सुद्धा की हे सगळं जे काही नियतन आहे ते पूर्णपणे त्या त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल। ग्राहकांना सुद्धा माझी हीच नम्रतेची विनंती आहे की सोशल डिस्टन्स ठेवत आपण हे धान्य त्या ठिकाणी खरेदी करावं आणि या परिस्थितीवरती मात करण्यासाठी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने आपण लढण्यासाठी सज्ज होऊया। धन्यवाद।